निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारच्या गणेशोत्सवात ऐतिहासिक स्थान असलेल्या संपूर्ण राज्यासह विदेशापर्यंत ख्याती असलेल्या व संपूर्ण राज्यभरात हरिहर भेटीचा नयनरम्य सोहळा घडविणाऱ्या श्री बाबा गणपतीची जल्लोषात स्थापना। नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरात आज दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1:30 सुमारास गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 129 वर्षांची परंपरा असलेल्या मानाचा व नवसाला पावणाऱ्या श्री बाबा गणेश गणपतीची स्थापना सहपत्नीक जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजन करीत करण्यात आले। यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी स्थापनेनंतर सहपत्नी प्रथम महाआरती मानाचा व नवसाला पावणारा श्री बाबा गणेश यांची केली। यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह मानाच्या व नवसाचा श्री बाबा गणपती मंडळाचे अध्यक्ष आशिष जळगावकर, उपाध्यक्ष पियुष सोनार, उपाध्यक्ष हर्षल सोनार, कार्याध्यक्ष राजेश सोनार, सचिव राहुल सोनार, सहसचिव मयूर सोनार, खजिनदार स्वप्नील सोनार यांच्यासह मंडळ पदाधिकारी सदस्य व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजपासून गणरायाच्या उत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपल्या मंडळाला लगभग 119 वर्ष पूर्ण झालेले आहे। बाबा गणपती मंडळाला कालांतरापासून आपल्या पूर्वज काळ्या मातीपासूनच पर्यावरणपूरक मूर्ती बनेल असं काळ्या मातीपासूनच अगोदरपासून बनवत होते। तीच परंपरा आम्ही पण चालू ठेवलेली आहे आणि काळ्या मातीपासून आपण श्रावण शुद्ध कृष्ण चतुर्थीपासून आपण स्थापनेला सुरुवात करतो आणि 15 दिवसामध्ये काळ्या मातीची मूर्ती हळूहळू टप्प्याटप्प्याने पूर्ण करत ना सांची न वापरता काही न वापरता फक्त हाताने सगळे आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीनेच करत असतो आणि रंगकाम वगैरे हा सुद्धा पर्यावरणपूरकच वापरला जातो। त्यानंतर आज चतुर्थीला जी स्थापना होते ती आपल्या जोड्यांनी स्थापना करून त्याचं पूर्णत्व करतो आणि 10 दिवसाच्या हा बाप्पाला विराजमान आपण करत असतो आणि आणखी पुढे जे 10 दिवसामध्ये जे सांस्कृतिक काही ना काही कार्यक्रम वगैरे घेतच असतो। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी आपली जी हरिहर भेट आहे ती हरिहर भेटला जे आम्ही जास्तीत जास्त महत्त्वाचं समजतो तर त्या हरिहर भेटामध्ये जे आनंद अश्रू वगैरे येतात दोघी बाबा दादाचे जे आत्मे एकमेकांना मिळतात आणि त्याच्या जो आत्मा मिळण्यानंतर आनंद अश्रू येतात त्याला आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त महत्त्व देतो आणि तिकडनं ज्या विसर्जन पुरवणूक होऊन सोनी विहिरीमध्ये आम्ही विसर्जन करत असतो दरवर्षी।